छत्रपती महाराजांचा झेंडा दाखवायला आलतो अक्षरशः महिला डीसीपी आणि पोलीस मुलींच्या जर केस धरून देत असतील तर आम्हाला आता इथं चौकात भाजी द्यायची जाणार नाही आम्ही डॉक्टर बाबासाहेबांची शपथ घेऊ सांगते त्यांच्या नोकऱ्या नाही घालवलं ना तर रुपाली पाटील नाव सांगणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला तरुणी जो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलले फक्त झेंडा दाखवायला आलतो अक्षरशः महिला डीसीपी आणि पोलीस मुलींच्या जर केस धरून देत असतील तर आम्हाला आता इथं चौकात भाजी द्यायची जाणार नाही आम्ही म्हणजे ज्याने ज्या माणसानी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलले त्याला हे संरक्षण देणार नोकरी वाचवण्यासाठी आणि आमच्या सारख्या माता भगिनींना खरपडत देणार हे असलं कोणतं कायद्याचं राज्य आहे मला गृहमंत्र्यांनी सांगावं मुख्यमंत्र्यांनी सांगावं जेवढ्या आमच्या मुली झालेल्या ढकलून ढकलून त्या सगळ्या आणल्याशिवाय इथं उठणार नाही आणि काहीच केलं नाही कायदा कोणता हातात घेतला नाही मी पण कायद्याने दाखवते डॉक्टर बाबासाहेबांची शपथ घेऊन सांगते यांच्या नोकऱ्या नाही घालवल्या ना तर रुपाली पाटील नाव सांगणार घेणार सचिन परिस्थिती काय तू असं कसं करू सांगते नाही नोकऱ्या झाल्या तर माझ्या बापाचं नाव लावणार नाही
لا يمكنك ان تكون هناك